चेंज फोरमच्या आजच्या दुसऱ्या दिवशी व्यासपीठावर राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावलजी आणि राज्याच्या पर्यटन सचिव सुद्धा आल्या. त्यांनी आपलं प्रेझेंटेशन एक सादर केलं. आपल्यासोबत पर्यटन मंत्री जयकुमार रावलजी आहेत. सर, आपण प्रेझेंटेशनही आपल्या विभागाचं सादर झालं. महाराष्ट्रात करण्यासारखं खूप आहे, हाच प्रश्न तुम्हाला जेव्हा तुम्ही पर्यटन मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला तेव्हाही विचारण्यात आला होता. काय सांगाल राज्याच्या पर्यटनाला पुढे नेण्यासाठी? कारण की कुठेतरी हिमालय सोडला तर राज्यात काही नाही असं काहीच नाही. खरं तर डिलिव्हरिंग चेंज फोरमच्या माध्यमातून एक चांगलं व्यासपीठ तयार करण्यात आलं. त्या व्यासपीठच्या माध्यमातून सरकार, माननीय मुख्यमंत्र्यांचं विजन होतं की सरकारचे मंत्री, अधिकारी आणि या क्षेत्रामध्ये काम करणारे तज्ज्ञ या सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राच्या या प्रगतीला एक्सेलरेट केलं पाहिजे अशा प्रकारचं या फोरममधनं भावना आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आणि संबंध जगामध्ये जर आपण बघितलं की पर्यटन हा सर्वात मोठा रोजगार देणारी ही इंडस्ट्री आहे. शेतीपेक्षा जास्ती उद्योग देतात, उद्योगपेक्षाही जास्ती कितीतरी पटीने जास्ती देणारा रोजगार देणारा उद्योग म्हणजे टुरिझम आहे. देशातले आपल्या जगातले जवळपास 40% देश हे पर्यटनावर जगतात. त्यांचा मुख्य व्यवसाय काय तर पर्यटन. आणि महाराष्ट्रामध्ये पर्यटनासाठी खूप काय असताना पाहिजे तसं मागच्या काळामध्ये प्रगती होऊ शकली नाही आणि त्या प्रगतीला वेगाने वाढवण्याचं संदर्भातलं काम आता पुढच्या काळामध्ये आपल्याला करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये आपण जसं म्हटलं की समुद्र किनारे, गोव्याला लोक जातात, गोव्याला लागून समुद्र किनाऱ्यावर जाण्यासाठी जगामध्ये सगळ्यांना आवड असते. समुद्र किनाऱ्यावर जाणं, बसणं, फिरणं, चहा घेणं, नाश्ता घेणं, जेवण करणं, राहणं सगळ्यांना आवडत असतं. पण महाराष्ट्राकडे 720 किलोमीटरचे समुद्र किनारे म्हणून त्याला पोटेन्शियलला आम्ही डेव्हलप करतोय. त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरीसारखे जिल्हे आहेत. सिंधुदुर्गला तर टुरिझम जिल्हा म्हणून आम्ही घोषित केलं. त्याच्यामध्ये 100 कोटीचं इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्र सरकार करते. पण सिंधुदुर्गमध्ये समुद्र आहे, समुद्र किनारे, सुंदर बीचेस आहेत, 3-4 प्रकारचे बीचेस, सिल्वर बीच आहे, थोडं ब्राऊनिश बीचेस आहेत, समुद्र किनारी सुद्धा हिरवं पाणी आहे, ब्लू पाणी आहे, अशा प्रकारची सगळी व्यवस्था आहे. तिथे स्कूबा डायव्हिंग असेल. हे आम्ही करत असताना तिथे किल्लेसुद्धा आहेत आणि त्या किल्ल्यांचं जोडून पर्यटनाची व्यवस्था आम्ही तिथे निर्माण करतोय. तो प्रयत्न चाललाय, तो एका दिवसात आपल्याला दिसणार नाही पण कालांतराने नक्कीच दिसेल. दुसरं आपल्याकडे आपण पाहतो की व्याघ्र प्रकल्प, जगामध्ये प्राण्यांना पाहण्यासाठी लोकांची इच्छा असते आणि प्राण्यांमधला राजा वाघाला पाहण्यासाठी तर सगळ्यांची इच्छा. सर्वात जास्ती व्याघ्र प्रकल्प जगात, वाघ कमी आहेत आणि सर्वात जास्ती व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्राकडे 7 व्याघ्र प्रकल्प आहे. अगदी इंटरनॅशनल एअरपोर्ट नागपूरहून जर आपण निघालो तर 1.5 तासामध्ये व्याघ्र प्रकल्पमध्ये पोहोचू शकतो. जर नियोजन केलं तर संध्याकाळी पोहोचू शकतो, सकाळी वाघ पाहून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हा मुंबईत माणूस येऊ शकतो. इतकं सुंदर त्याला कनेक्टिव्हिटी सुद्धा आहे. मग त्याला डेव्हलप करण्याचा प्रयत्न आमचा मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर आपल्याला आपण पाहिलं की इतिहासामध्ये सुद्धा महाराष्ट्र कुठं कमी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा जवळपास 400-450 किल्ले आहेत आपल्याकडे. पण ते जण आहे तर त्याच्यापेक्षा आहे, म्हणजे 4000 वर्षापूर्वीचं आपल्याकडे अजंता एलोरा आहेत. 900 लेणी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत विविध ठिकाणी. मग कार्ला आहे, मग एलिफंटा आहे, असे सगळे वेगळे वेगळे आहेत. पण याला इंटिग्रेटेड लोकांसमोर मांडणं खरं तर टुरिझम विभागामधनं सर्वात महत्वाचं काम आम्हाला यावर्षी करायचं आहे. तर ब्रँडिंग आणि मार्केटिंग ऑफ महाराष्ट्र सगळं काय आहे पण ते पूर्ण जिल्ह्याला, पूर्ण महाराष्ट्राला, पूर्ण देशाला आणि संबंध विश्वाला आपल्याला सांगायचं आहे. ओरडून ओरडून सांगायचं की आमच्याकडे सगळं या आणि बघा. आल्या आणि बघितल्यानंतर पुन्हा ते मोहत पडतील अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहेत. मुंबईसारखं इंटरनॅशनल शहर आहे. आता मागच्या काळात आपण पाहिलं की आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये कार्यक्रम झाले पाहिजे. मग त्याच्यामध्ये ते विविध म्युझिकल शो असतील, डान्स शो असतील, डॉक्टरांचा कॉन्क्लेव्ह असेल, एखादं क्लायमेट चेंजवरची चर्चा आहे. कुठं व्हायला पाहिजे तर मुंबई. मुंबईमध्ये दिनभर चर्चा करू, शाम को आराम करो, घुमो, देखो, अशा प्रकारचं 24/7 हे मुंबई शहर झालं पाहिजे असं व्यक्तिगत माझं मानणं आहे. मुंबई कवी सोतीने असं आम्ही म्हणतो पण ते लोकांना अनुभवला मिळायला पाहिजे की रात्री 12-11 कुठे जाता येईल, खाता येईल, काम करता येईल. कारण मुंबईचे लोक दिवसभर काम करतात, काम केल्यानंतर संध्याकाळी त्याला आराम करता येईल, मनोरंजन मिळालं पाहिजे ही व्यवस्था सुद्धा आपल्याला उभं करता यायला पाहिजे. आज शोज होतात तर शोजमधनं सुद्धा, शोज झाल्याशिवाय इकॉनॉमी जनरेट होत नाही. शोमध्ये आलेला माणूस अगदी पाववाड्यापासून तर 5-स्टार हॉटेलमध्ये जाणारा, रेस्टॉरंट चालतात, रिक्षा चालते, टॅक्सी चालतात, गाईड चालतात, सगळं काय तिथं म्हणजे सगळी व्यवसायाला चालना मिळत असते. मग कार्यक्रम देखील झालं पाहिजे. मध्यंतरी थोडीशी अडचण झाली होती, कार्यक्रमाला वेळेत परवानगी मिळाली नाही
तर नाराजगी होती, कारण शेवटच्या हे दोन दोन महिन्यापूर्वी तिकीट बुक करावं लागतं, सोल्ड आउट असतात. म्हणून किमान तीन चार महिन्यापूर्वी त्यांना आश्वासित की तुमचा कार्यक्रम होईल, वेळेत होईल, योग्य ठिकाणी होणार, अशा प्रकारचं एक कॉन्फिडन्स जी आहे ते सुद्धा निर्माण करण्याची गरज आहे. मी तर म्हणेल की ठीक आहे, विश्वाला आम्ही युरोपचे लोक, जपानचे लोक भारतात येतील, महाराष्ट्रात येतील, हा विषय तर झाला पाहिजे, पण याच्यापेक्षाही महत्वाचा आपल्या जिल्ह्यामध्ये असलेलं स्थान, आपण आपल्या तालुक्यातलं जिल्ह्यातलं जे काय ऐतिहासिक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे आपण गेलो आहेत की नाही, हा सुद्धा. म्हणून आमची इच्छा आहे की आम्ही असा प्रयत्न करणार आहे की पाचवी ते सातवी हे कुठं जातील हे पाच स्पॉट आम्ही आयडेंटिफाय करू, सातवी ते दहावी कुठं जातील असे पाच स्पॉट आयडेंटिफाय करू, आणि दहावीच्या वरचे कॉलेजचे विद्यार्थी कुठे जातील असे पाच स्पॉट आयडेंटिफाय करू. ते त्या तिथे गेल्यामुळे त्याला चालना मिळेल, त्यांचा अभ्यास होईल, आणि याच्यामधनं पर्यटनचे 15 स्पॉट्स हे राष्ट्रीय स्तरावर डेव्हलप होतील. आणि म्हणून स्टार्टिंग फ्रॉम द विलेज, आपल्या गावात, आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात काय हे आपण बघितलं का नाही याची सुरुवात झाली पाहिजे, हा प्रयत्न पुढच्या काळामध्ये करणार आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये खूप आम्हाला स्कोप आहे, चहाची टपरीपासून तर 5-स्टार हॉटेलपर्यंत, रिक्षावाल्यापासून ते एअरफेअरपर्यंत, विमानापर्यंत, हे सारं पर्यटनमध्ये येतं, आणि त्याला चालना देण्याचं काम पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार हे करणार आहे. सर, जसं तुम्ही म्हणाल की करण्यासारखं खूप आहे, नवीन नवीन कल्पना आहे, जसं आपल्याकडे विभागाकडे आणि लोकांकडनं म्हणतात, पण त्याला एक कालबद्ध कार्यक्रमाची गरज आहे का? आणि याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणाल की करण्यासारखं खूप आहे, पण काय अडचण काय येते, ती निधीची असेल, कालबद्ध कार्यक्रमाची असेल, की शेवटपर्यंत योजना जात नाहीये, ब्रँडिंग होत नाहीये, नक्की काय हे होत आहे? नाही, अडचण तर काही येत नाही, कारण की पर्यटन हे क्षेत्र हे ऑनगोईंग आहे, एका दिवसात, दोन वर्षात, पाच वर्षात हे कंटिन्यूअस चालणारं, 100 वर्ष चालणारी ही प्रक्रिया आहे, आणि मला वाटतं की याला चालना मिळाली. इतर राज्यांमध्ये एक टुरिझमचं कल्चर आहे, तिथं राजस्थानमध्ये अतिथी म्हणजे तिथं त्यांचं सगळंच काय टुरिझम रिलेटेड आहे, त्यांची संस्कृती तशी आहे. तसं आपल्याकडे पर्यटनचं खूप काय आहे, पण आपण इंडस्ट्रीलाइज राज्य असल्यामुळे प्राधान्य क्रम आपला कमी होतं. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पर्यटन विभाग हे अग्रगण्य विभाग पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये राहणार आहे. मला असं वाटतं की वर्षभरामध्ये व्हिजिट महाराष्ट्र वर्ष या वर्षामध्ये आपल्याला चेंज दिसेल. सर, जशा मगाशी पण उल्लेख झाला, मेडिकल टुरिझम हा एक प्रकार महाराष्ट्रात खूप वाढतोय, मुंबईमध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाची हॉस्पिटल्स असतील, डॉक्टर्स असतील, तर ह्याला एक आणखीन सुसूत्रता देण्यासाठी आपण काय करू शकतो? मेडिकल टुरिझम फार महत्वाचा आहे, त्या माध्यमातून फार मोठा चेंज होऊ शकतो, आणि महाराष्ट्राला, विशेषतः मुंबईला आणि महाराष्ट्राला याच्यामध्ये फार मोठी संधी आहे. आज भारतातले लोक हे मुंबईवर विश्वास करतात, एशियामधले लोक चांगलं ट्रीटमेंट कुठं पाहिजे तर मुंबईत जा, आणि अरबचे जे लोक आहेत, आफ्रिकेतले लोक आहेत, चांगलं ट्रीटमेंट, स्वस्त आणि विश्वासाचं ट्रीटमेंट कुठं आहे तर मुंबईला आहे. मग याच्यामध्ये फार मोठा स्कोप आहे, त्याच्यामध्ये पॉलिसी आम्ही करतोय, पण एखादी काही घटना घडली आणि त्याच्यावर कडक कारवाई झाली तर बाकी डॉक्टर मग ते घाबरतात, आणि म्हणून त्याच्यामध्ये जो चुकीचा असेल त्याच्यावर कारवाई, पण संबंधांना त्याच्यामध्ये अडचण आणता येणार नाही. पॉलिसी थोड्या खुल्या असल्या पाहिजे, मेडिकलसाठी जे जगामध्ये त्यांच्या देशात मिळत नाही ते आपल्याकडे मिळेल या आशेने येत असतो, आणि म्हणून तो म्हणतो की 2 पैसे जास्ती घ्या, पण मला काय पाहिजे ते द्या. म्हणून त्या प्रकारचं मेडिकल विभाग आणि आमचं फाईन ट्युनिंग आता चालू आहे, पुढच्या काळात आपल्याला त्याचा परिणाम दिसेल. सर, शेवटचा प्रश्न, आताच्या फोरममध्ये पण आपल्याला दिसत असेल खूप लोक उत्सुक आहेत तुमच्याशी बोलण्यासाठी, आपापल्या जिल्ह्याचं एका अर्थी मार्केटिंगच करतायत ते, तर लोकांना खूप काही करायचं आहे, पर्यटन विभागाची साथ त्यांना हवी, मात्र पर्यटन विभागाला लोकांकडनं काय अपेक्षा आहेत, DCFच्या माध्यमातून काय अपेक्षा आहेत? डिलिव्हरिंग चेंज फोरम अत्यंत चांगलं व्यासपीठ आहे हे खरं तर, म्हणजे डोक्यामधनं विचार जी पॉलिसी बनवणार आहेत आणि हातामधनं काम करणारे लोक आहेत, या सगळ्यांना सिंक्रोनाइज करण्याचं एक अत्यंत चांगलं फोरम आहे. लोकांना अपेक्षा आहे की त्यांच्या क्षेत्रामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, आणि सरकारने ती जी भूमिका आहे ती घेतली पाहिजे. आज फॅसिलिटेटरची भूमिका आम्ही घेतोय, आज आमचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये राहील की स्टेक होल्डर्सला एका मंचावर आणलं तर याच्यामध्ये नक्कीच विकास होऊ शकेल. देणारे आणि घेणारे हे एकत्रित आले ते काम आम्ही करू, म्हणजे ते एका व्यासपीठावर देणारे आणि घेणारे आले, बघणारे आणि त्यांना फिरवणारे बी आले तर त्याच्यामधनं नक्कीच विकास होऊ शकेल. आणि या फोरमच्या माध्यमातून नक्कीच ही पूर्ण यंत्रणा ही किंवा ही पूर्ण माला गुंफण्याचं काम पुढच्या काळामध्ये होणार आहे, आणि म्हणून आशावाद व्यक्त करत पुढच्या काळामध्ये त्याला अजून प्रोत्साहित करण्यासाठी अधिक 2 पावलं आम्ही पुढच्या काळामध्ये जाऊ.
धन्यवाद सर. तर आपल्यासोबत राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावलजी होते. खूप काही करण्यासारखं आहे आणि ते एका वेगाने करायचंय असाच आशावाद त्यांनी व्यक्त केला. कॅमेरामन राकेश नेरुरकर सह कपाली निसिनकर, साम टीव्ही, मुंबई.